नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मारुती शहाणे आजच्या व्हिडिओ मध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो। विज्ञान भाग एक मधील विज्ञान प्रयोगांविषयी आपण माहिती घेत आहोत। आतापर्यंतचे व्हिडिओ मी जे अपलोड केले तुम्ही पाहिले असतील की प्रयोगशाळेमध्ये प्रत्यक्ष प्रयोग कशा पद्धतीने करायचे किंवा त्यांच्या नोंदी कशा करायच्या याविषयी। आज आपण अभ्यासणार आहोत तो म्हणजे विज्ञान भाग एक मधील प्रयोग, दिलेल्या क्षारांमधील क्लोराईड, ब्रोमाइड व आयोडाइड आयनांचे अस्तित्व ओळखणे। किंवा सेमी इंग्लिश मीडियमचे विद्यार्थी त्यांच्यासाठी पहा, टू स्टडी द क्लोराइड, ब्रोमाइड अँड आयोडाइड आयन्स फ्रॉम द गिवन सॉल्ट्स। आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे सॉल्ट सोल्यूशन दिलेले आहेत, तर त्याच्यामध्ये क्लोराईडचं कोणतं, ब्रोमाइडचं कोणतं, आयोडाइडचं कोणतं हे आपल्याला आयडेंटिफाय करायचंय किंवा निश्चित करायचंय। तर हा प्रयोग करत असताना नेमकी साहित्य कोणकोणतं वापरायचंय आणि प्रत्यक्ष कृती कशा पद्धतीने करायची याविषयी माहिती घेणार आहोत। हा प्रयोग पाहण्यासाठी आपण जाऊयात आमच्या हरिभाई देवकरण प्रशालेच्या प्रयोगशाळेमध्ये आणि हा प्रयोग आपण प्रत्यक्ष बघूयात। चला ठीक आहे, मग आता आपण प्रयोग करून बघूयात। आपला प्रयोग काय बघा, परत एकदा मी तुम्हाला सांगतो, दिलेल्या क्षारांमधील क्लोराईड, ब्रोमाइड, आयोडाइड या आयनांचे अस्तित्व ओळखणे। यासाठी आपल्याला काय करायचं बघा, पहिल्यांदा जे लागणारं साहित्य आहे ते कोणकोणतं आहे आपण बघूयात। समोर इथं तुम्हाला दिसत आहे की सिल्वर नायट्रेट, त्यानंतर पोटॅशियम क्लोराईड, त्यानंतर पोटॅशियम ब्रोमाइड आणि त्यानंतर पोटॅशियम आयोडाइड यांची द्रावण लागणार आहेत आपल्याला। म्हणजे आपण इथं नेमकं काय करतोय, तर याच्यामध्ये सिल्वर नायट्रेटचं द्रावण या प्रत्येक द्रावणामध्ये टाकून त्याच्या रंगात जो होणारा बदल आहे तो आपण बघणार आहे। चला तर मग प्रत्यक्ष सुरुवात करूयात। पहिल्यांदा आपण काय करायचं बघा की पहिली मी टेस्ट ट्यूब घेतोय आणि या टेस्ट ट्यूबमध्ये सिल्वर नायट्रेटचं द्रावण मी घेतो सुरुवातीला। पहा, हे टेस्ट ट्यूब मी घेतली, याच्यामध्ये सिल्वर नायट्रेटचं द्रावण घेतोय। थोडीशी ही क्वांटिटी कमी आहे म्हणून मी वाढवतो। आता या सिल्वर नायट्रेटच्या द्रावणामध्ये आपल्याला एक सेल ऍड करतो, ज्या वेळेला मी ऍड करतो नीट लक्ष द्यायचं, याच्या रंगामध्ये बदल होणार आहे तो आपल्याला ऑब्झर्व करायचा आहे। रंगात काय बदल दिसतो का बघा। पाहा, इथं तुमच्या लक्षात आलं असेल की या द्रावणाचा रंग जो आहे तो पांढरा झाला, क्लोराईड आयनाच्या बाबतीत पांढरा रंग होतो, बरोबर आहे। म्हणजे दिलेलं सोल्युशन कोणतं आहे, तर रंग पांढरा आला याचा अर्थ हे क्लोराईडचं होतं। यानंतर आपण आता दुसरी टेस्ट करूयात। म्हणजे पहिल्यांदा मी काय करतो बघा, हे सिल्वर नायट्रेटचं सोल्युशन या टेस्ट ट्यूबमध्ये घेतोय। पहिल्यांदा आपण काय करतोय, सिल्वर नायट्रेट, प्रत्येक टेस्ट करत असताना आपण पहिल्यांदा सिल्वर नायट्रेट घेणार आहे आणि त्याच्यामध्ये प्रत्येकी ए बी सी जे सोल्युशन आहेत ते घेतोय। मग आहे सांगितल्याप्रमाणे दुसरं जे आपल्याकडं सोल्युशन आहे ते म्हणजे पोटॅशियम ब्रोमाइड, पोटॅशियम ब्रोमाइड। हा, सिल्वर नायट्रेटमध्ये मी पोटॅशियम ब्रोमाइड ऍड करतोय, ठीक आहे। बघा, याच्यामध्ये जो रंगात झालेला बदल आहे आपल्याला दिसेल, हा फेंट पिवळा रंग आपल्याला आलेला दिसतोय। ज्या अर्थी फेंट पिवळा किंवा फिकट पिवळा रंग आलाय याचा अर्थ काय होतो, तर ब्रोमाइड हे आयन याच्यामध्ये आहे। लक्षात येते, ब्रोमाइड हे आयन आहे। यानंतर आपण आता तिसरी टेस्ट करूयात। यानंतर आपण तिसरी टेस्ट करूयात। तिसऱ्या टेस्ट मध्ये पण सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे, तर सिल्वर नायट्रेटचं सोल्युशन घ्यायचंय। पहा, सिल्वर नायट्रेट हे सोल्युशन मी घेतोय आणि जे तिसरं सोल्युशन आपल्याला दिलं जातं ज्याला आपण सी असं लेबल केलंय ते म्हणजे पोटॅशियम आयोडाईड। तर हे पोटॅशियम आयोडाईडचं सोल्युशन मी याच्यामध्ये ऍड करतो। आता रंगात होणारा बदल आपण बघणार आहोत। पोटॅशियम आयोडाईड ह्या रंगातला आपल्याला इथं बदल दिसतोय, इथं गडद पिवळा रंग आलेला आहे, बरोबर आहे। मगाच्या तुलनेनं दुसऱ्या टेस्टमध्ये आपला फिकट पिवळा रंग होता, पण आता मात्र गडद पिवळा रंग आहे। गडद पिवळा रंग याचा अर्थ काय, तर आयोडाईड हे क्षार त्याच्यामध्ये आहे। लक्षात येत आहे, आयोडाईड। म्हणजे आपण आता तीन टेस्ट केल्या, तीन टेस्ट कुठल्या केल्या, मी असं म्हणालो की ए बी आणि सी हे तीन सोल्युशन आहेत, तीन सोल्युशन जे आहेत ते क्षाराचे आहेत। कुठले कुठले आहेत, पोटॅशियम क्लोराईड, पोटॅशियम ब्रोमाइड आणि पोटॅशियम आयोडाइड। आता नेमकं दिलेलं कोणतं सोल्युशन आहे हे ओळखण्यासाठी आपण काय केलं, तर प्रत्येक वेळेला टेस्ट ट्यूबमध्ये आपण काय केलं, सुरुवातीला सिल्वर नायट्रेट सोल्युशन घेतलं आणि प्रत्येक टेस्ट ट्यूबमध्ये सिल्वर नायट्रेटमध्ये या तीन सॅम्पलमधले काही सोल्युशन, साधारणतः 1-2 ml वगैरे आपण घेतलं आणि त्यांच्या रंगामध्ये जो बदल होतोय तो आपण ऑब्झर्व केला। पहिल्यांदा जे आपण टेस्ट केली होती तुमच्या लक्षात असेल पांढरा रंग आला, म्हणजे सिल्वर क्लोराईड होतं।
पहिल्यांदा आपण टेस्ट केली त्यावेळा पांढरा रंग आला म्हणजे क्लोराईड आयन आहे. दुसऱ्यांदा आपण बघितलं फिकट पिवळा रंग आला होता म्हणजे काय तर ब्रोमाइड आयन आहे. आणि शेवटची जी टेस्ट केली होती तिसरी त्याच्यामध्ये गडद पिवळा रंग आला म्हणजेच आयोडाइड हे आयन आहे. यानुसार आपल्याला रिझल्ट किंवा कन्क्लुजन लिहायचं आहे. मला वाटतं आपल्या सगळ्यांना नक्की हे लक्षात आलं असेल. ठीक आहे, भेटूयात पुढच्या प्रयोगाच्या. Thank you.